चिपळूण तालुक्यामधील तिवरे धरण फुटून 24 जण गेले वाहून 13 जणांचे मृतदेह हाती तर एकाला वाचवण्यात यश. अद्याप 10 जणांचा शोध सुरू तर धरणाच्या कामात हलगर्जीपणा झाल्याची सरकारची कबुली. तिवरे धरण फुटीला आमदार सदानंद चव्हाण जबाबदार असल्याचा काँग्रेसचा आरोप तर चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचा सरकारचा निर्णय. जालन्यातील धामना धरणाच्या भिंतीलाही मोठं भगदाड, मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती, जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिपेकरवाडीमध्ये डोंगराचा भाग खचला. भूस्खलनाच्या भीतीमुळे गाव भीतीच्या छायेत, डोंगराच्या पायथ्याशीच गाव आल्यानं गावकरी भयभीत. मालाड दुर्घटनेमधील मृतांची संख्या 26 वर. ढिगाऱ्याखाली आणखी एक मृतदेह सापडला तर 12 वर्षाच्या मुलीचाही 16 तासांनंतर मृत्यू. ऐन गर्दीच्या दिवशी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल. गर्दीमुळे एक महिला पडली बेशुद्ध तर 3 जण लोकलमधून पडून जखमी. अखेर राहुल गांधींनी दिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. नवीन अध्यक्षांची लवकर निवड करण्याची पक्षाला विनंती. वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसला 40 जागा देण्याची तयारी. 10 दिवसात निर्णय न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा. 49 जागांवर उमेदवार देत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार. काँग्रेस राष्ट्रवादीला जागा वाटपासाठी महिन्याची मुदत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं पहिलं रिंगण काटेवाडीमध्ये पडलं पार तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण तरडगावमध्ये पडलं पार.